नमस्कार आवाज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत रामराम मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विधानसभा संघातील सर्वे आढावे बघतो आहे त्याचप्रमाणे मी आता सध्या आहे जळगाव शहर या मतदारसंघामध्ये आणि नुकताच राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार या ठिकाणी दुपारी त्यांचा ब्रेक झालेला आहे आणि त्यामुळेच आपण त्या, त्या उमेदवारासोबत बोलणार आहोत त्यांच्यासोबत इतर कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत देखील बोलणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही नागरिकांकडे जातायत आहेत मतदारांकडे जातायत आहेत काय तुम्हाला नेमके नागरिकांचे रिॲक्शन्स मिळत आहेत कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतो नागरिकांची हेच विषय होत आहे की प्रामुख्याने रस्त्यांचाच विषय मोठ खूप जास्त होतो आहे की ते त्यांना त त्या रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे सगळ्या गोष्टींमुळे त्यांना खूप व्याधी लागून गेलेल्या आहेत त्याच नागरिक तक्रार करत की आम्हाला हॉस्पिटलचा खर्च वाढून गेलेला आहे सर्व वरतून जे सामान्य लोक आहेत त्यांना तेही पेलवला जात नाही आहेत ला, तर भरपूरशी आम्हाला भेटले की त्यांच्या गळ्याला त्यांच्या पट्ट्या पाठीला पट्टे लावून फिरत आहे तरुण तरुण मुलांना ते व्याधी लागून गेलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट स्वच्छतेचा खूप मोठा विषय आहे स्व जिथं असलं म्हणजे झोपडपट्टी एरियात गेलं तिथे खूप घाणच घाण गान पडलेली आहे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा आत्ता ठेका दिलेला असं म्हणतात आहे थे। पण ते ठेक्याचं काय काम झालेलं हे काही दिसत नाही एक घंटा गाडी दिसायला तयार होत नाही आहे आणि कोणी संबंधित अधिकारी लक्ष द्यायला तयार होत नाही प्रशासनावर यांचं कोणत्याच प्रकारचा तंत्र हे राहिलेलं नाही आहे पण तुमची आता निवडणुकीमधले नेमके अजेंडे काय आहेत कुठल्या विषयांना धरून तुम्ही या निवडणुकीनं सामोरं जात आमचा एक प्रथम अजेंडा आहे की जे रस्ते खराब झालेले आहेत ते त्या रस्त्यांना पहिले सुधारायचं दुसरी गोष्ट आमचा जे आज मुलं एज्युकेशन जे शिक्षणाचा आपल्या इथे खूप मोठा हे आहे म्हणजे डिफ कमी कमी पडतो आपण त्या एज्युकेशनल याच्यासाठी मोठ्या कॉलेजेस उभे करायचे आणि त्या शिक्षण झाल्यानंतर आज आपल्या इथल्या मुलांना मग मुंबई पुण्याला जावं लागते त्यासाठी मग एक इंड इंडस्ट्रीयल कॉरिडॉर म्हणून छोटा त्या ता टाईप आपल्याकडे एम आय टी सी खूप मोठी आहे राजकीय हस्तक्षेपामुळे तिथल्या एम आय टी सी फॅक्टर बंद होत आहे तसं याच्या पुढे काळात होऊ नये आणि आम्ही जास्त असं रोजगार आणण्याचा प्रयत्न करू उमेदवारांसोबत त्यांचे कार्यकर्ते देखील आहेत त्यांना देखील आपण विचारूयात काय वाटतं मतदारसंघामध्ये तुम्ही उमेदवारांसोबत फिरताय कसा रिस्पॉन्स मिळतो नाही रिस्पॉन्स चांगला आहे कारण की तरुण उमेदवार असल्यामुळे लोकांचा फार उत्साह वाढलेला आहे तरुण वर्गात खूप उत्साही काम चालू आहे पण महिला वर्गातलं फार नाराजगीचं प्रमाण आहे कारण की बचत गटांकरता रोजगार देणार होते परंतु बचत गटांच्या मानाने काही रोजगार त्या महिलांना भेटलेले नाही आहे आणि रोजगाराकरता महिला फार अजूनही असंतुष्ट आहे आणि महिलांवर भरपूर प्रकारच्या अजून योजना गव्हर्नमेंटने आणल्या परंतु ते अंमलात आणलेला नाही आहे आणि महिलांच्या अत्याचाराचं प्रमाण खूप आहे परंतु ते त्याच्यावरही कोणते कंट्रोल केले जात नाही आहे त्यामुळे एक असंतोषाचं वातावरण महिलांमध्ये आढळून आलेलं आहे आणि युतींचं म्हणणं हे एकच आहे की जळगाव सोडून आम्हाला पुणे मुंबई इथे एज्युकेशन करता जावं लागतं तर काहीतरी आपल्या इथे नवीन एज्युकेशनचे काहीतरी नवीन वर्कशॉप घेतले पाहिजे अशी महिला मुलींची आम्ही कॉलेजमध्ये दोन दोन विचारपूस चालू आहे ताई तुम्ही काय सांगणार तुम्ही पण आता फिरता काय तुम्हाला अनुभव तर मी बर -बर आता राष्ट्रवादीमध्ये ताईंबरोबरच सतत असते दोन वर्षापासून आता आमच्या गणपतीनगर भागामध्ये मी राहते सगळ्यात नावाजलेला एरिया येतो तर तिथे रस्त्यांची व्यवस्था इतकी दुरावस्था झालेली आहे की एखाद्या माणसाच्या टकलावर जसे केस कुठे कुठे असते ते काही रोडचं काम इतकं असं कुठे कुठे खवडे आलेले रोडला तर इतकं ते खड्डे खुड्डे लोकांना खूप आजार लागलेले आणि मतदाराचं म्हणत तर अभिषेकला इतका चांगला रिस्पॉन्स आहे की सगळेजण भाजीवाला असेल कॉर्नरवरचा धोबी असेल सगळे लोक म्हणतात की आता पी नकोच नकोच आता नवीनच उमेदवार आणि तरुण उमेदवार अशी मतदारांची पण मी पुन्हा उमेदवारांकडे जातो तुम्हाला असं वाटत नाही का की पीचा जो समोर तुमच्या प्रतिस्पर्धी असलेला उमेदवार आहे त्याच्यात आणि तुमच्यात फाईट होऊ शकते का काय नेमकं चित्र आहे राजकीय समीकरण तुमचे नेमके काय आहे वाईट नक्कीच होणार आहे ना आज त्यांना जे कॉन्फि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये ते आहेत की आम्ही एक लाख मतांनी हो, सव्वा लाख मतांनी नेऊ हो। तर त्यांना पहिले मुळात एक तर गणित एकदा त्यांनी शिकावं असं मला वाटतं त्यांच्या ज्या भक्तमंडळी आहेत त्यांनी चार लाख मतदान आपले ते आहे त्यापैकी पन्नास पंचावन्न साठ टक्के मतदान होईल आणि त्यांना एक लाख मतांनी ते निवडून येतील म्हणजे त्यांना दोन लाख अडीच लाख मतं पडणारे म्हणजे बाकीच्यांना दोन पाच हजार मतंच पडणारे असं त्यांचं भावना आहे ठीक आहे जनता त्यांना त्यांची जागा दाखवेलच नक्की आणि खूप काही जास्त हवेत उडू नका अजून भरपूर वेळ आहे सहा दिवसात तुम्हाला जनता तुमची जागा दाखवण्यात आहे आपण जे आश्वासनं दिलेली तिथे ते, ते किती पूर्ण केली ना आपण पहिले एकदा ते ओव्हरव्ह्यू करा दोन हजार चौदापासूनचे पासूनचे नंतर तुम्हाला समजेल की कि आपण किती पाण्यात आहोत आता आश्वासनं दिली होती पण यामध्येच अजून गिरीश महाजनाने देखील महानगरपालिका निवडणुकीदरम्यान असं म्हटलं होतं की जर एका वर्ष शहराचा विकास झाला नाही तर मी नागरिकांसमोर मतं मागायला येणार नाही त्या वाक्याबद्दल तुम्हाला नेमकं आता काय वाटतं त्या वाक्याबद्दल तर मी भरपूर दोन तीन वेळा बोललो लोकांना की एकदा भाऊ शब्दाचे पक्के नाही आहेत लोक जनतेला त्यांनी शब्द दिला होता ना की मी स्थानिक उमेदवाराचे मत मागायला येणार नाहीत आणि भाऊ आता पण तो दोनदा आले म्हणजे भाऊ याचा अर्थ असा आहे ना की जलसंपदा मंत्री शब्दाचे पक्के नाही आहेत तर त्याच्यावर ते, ते हाच प्रश्न त्यांना तुम्ही विचारला पाहिजे असं मला वाटतं आम्ही त्यांना तर विचारलाच त्यांच्या म्हणण्यानुसार शहराची प्रगती होते अनेक ठिकाणी विकास कामं चालू आहेत त्यामुळे आम्हाला असं वाटत नाही की आम्ही आमचा शब्द पाळला नाही असं त्यांचं म्हणणं आहे विरोधक म्हणून तुम्हाला काय वाटतं म्हणून तुमची भावना आता त्या गोष्टीवर ना आता भाष्य कर खूप काही भाष्य करून काही मतलबच नाही आहे त्यांनी कोणत्याच प्रकारचं म्हणजे भूलतापांचंच त्यांचं काम चालू आहे आणि भाऊंना असं वाटतं नाही की जळगाव शहराचा विकास झाला तर भाऊंनी थोडेसे दोन चार गल्ल्यांमध्ये फिरून यावं त्या आपल्या कोर्ट चौकापासून तर मियापर्यंतच्या चौकांमध्ये फिरून यावं एक तर बारा मीटरच्या रोडमध्ये तुम्ही दीड मीटरचे डिवायडर लावते तुमच्याकडे काही प्लॅनिंग नावाची गोष्ट आहे का एवढ्या मोठ्या याच्यावर त्यांना का विकास हा नेमका कोणा कोणाचा झाला हे त्यांनी पहिले तपासावं आणि हो। तुमचा विकासच झालेला होता ना तर मग मुख्यमंत्री आणि आता मग मोदी आले तर त्यांची एक रॅली लावायची होती ना गावात मग त्यांना दिसले असते आपल्या मंत्र्यांनी किती विकास केलेला आहे तर त्यांची तेवढी हिंमत नाही म्हणून ते समोरासमोर त्यांनी फक्त रॅली घेतली आणि ते उडून गेले परत आणि त्यांना एकदा घेऊन जावं जळगाव औरंगाबाद रोडवर म्हणजे समजेल नितीन गडकरींनी विकास केलेला अगदी आहे माफक असं उत्तर या ठिकाणी विरोधकांनी कारण सगळ्यात महत्त्वाचं शहराचा विकास झालेला नाहीये आणि असं असताना देखील आपण विकास केलाय असा दावा विरोधकांकडनं केला जातोय आणि त्यामुळेच या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विश्वास आहे की आपल्याला नागरिक नक्कीच निवडून देईल आपण इतरही मतदारसंघांमधला असा आढावा घेणार आहोत त्यामुळे कुठे जाऊ नका पाहत राहा आवाज मराठी व्हिडिओ जर्नलिस्ट रविषय गटवालचं अभिजित पाटील आवाज मराठी जळगाव